नमस्कार, रेडिओ सिटी 91.1 मी आरचे शशशो सोनाली तुमच्यासोबत. जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडनं जेव्हा विश्वासघात केला जातो तेव्हा त्या नात्यामध्ये भूकंप येत असतो. तो भूकंप किती रिश्टर स्केलमध्ये आला आहे याचं मोजमाप जरी नाही करता आलं तरी त्या नात्याला उद्ध्वस्त करण्याची ताकद त्यामध्ये असते. अशा वेळेस त्या गोंधळलेल्या मनाने स्वतःला सावरायचं की गेल्या इतक्या वर्षांपासून ज्या नात्याला आपण जपलंय जोपासलंय ते क्षणात अनोळखी झालंय हे स्वीकारायचं. या द्विधा मनस्थितीमध्ये असताना खरं सुचत नाही, हातातून खूप काही निसटून गेले असं वाटत असतानाच खूप सारे पर्याय आपल्या समोर असतात. लेखिका मेघना पेठे यांच्या कथेतला एक उदाहरण तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतोय. घटना घडतात, पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं आहे ते घडून जातं, पण तरीही पर्याय असतात ठाकलेले. तडफडण्याचे, हसण्याचे, रडण्याचे, हरण्याचे, जिंकण्याचे, क्षमेचे, सुडाचे, स्वीकृतीचे, तुकण्याचे, साक्षित्वाचे. यातला एकच पर्याय निवडायचा असतो, निवडावा तर लागणार असतो. आता तुम्ही ठरवा की यातला कोणता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. काय पटतं येणार आहो?